पुलिस ने गश्त के दौरान दो नाबालिगों समेत तीन वाहन चोरों को दबोचा। चार्ज में उनमें से वाहन चोरी की 7 वारदातों का पता चला। पकड़े गए आरोपियों में पवन शक्ति नगर निवासी रोहित पूनमचंद ऋषेश्वरी और दो नाबालिगों का समावेश है। 6 दिन पहले ही तीनों ने केडी के कॉलेज के समीप से एक दोपहिया वाहन चोरी किया था। चोरी की खरबी निवासी सुप्रिया अरुण मिश्रा 7 अप्रैल को अपने दोपहिया वाहन पर किसी काम से गांधीबाग जा रही थी। केडी के कॉलेज के पास गाड़ी खराब हो गई। उसने गाड़ी वहीं खड़ी कर दी और गांधीबाग चली गई। 1 घंटे बाद वापस लौटने पर गाड़ी वहां नहीं मिली थी। पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। 3 दिन पहले पुलिस ने गश्त के दौरान रोहित और दो नाबालिगों को एक बाइक पर ट्रिपल सी जाते देखा। उन्हें रोक कर गाड़ी के दस्तावेज मांगने पर हुड़केश्वर थाना क्षेत्र से चोरी किए जाने का पता चला। उन्हें हिरासत में लिया गया। रोहित की पुलिस हिरासत लेकर पूछताछ करने पर सुप्रिया की गाड़ी सहित अन्य 5 वारदातों का खुलासा किया। आरोपियों ने अलग अलग थाना क्षेत्रों में वाहन चोरी की वारदातों को अंजाम दिया है। संबंधित थानों को जानकारी दी गई। डीसीपी विवेक मासाल और एसपी पालवे के मार्गदर्शन में इंस्पेक्टर एमडी शेख, हेड कांस्टेबल संजय शाहू, संदीप गवली, भीमराव ठोमरे, विनोद डोंगरे, प्रेम कुमार खैरवार और राजेश बंसोड ने कार्रवाई को अंजाम दिया। आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे दिनांक 10/4/2021 रोजी 13-20 वाजता सुमारास। त्याच्यामध्ये गाडी चोरीची क्रिया देण्यात आलेली आहे। त्याचं गुन्हा अपराध क्रमांक आहे 204/31। त्यामध्ये अशी घटना आहे की दिनांक 7/4/2021 रोजी एक एव्हिएटर गाडी, जसं मोपेड म्हणतो आपण त्याला, ती एक फिर्यादी आहे, लेडी फिर्यादी, तर ते दिनांक 7/4/2021 रोजी सकाळी 10:30 ते 11 दरम्यान ती केडीके कॉलेज रोड ते जगनाळे चौक येथे जात असताना त्याची गाडी जी आहे ती बंद पडली आणि शहा फर्निचर कडे लावून दिली गाडी आणि तिथे निघून गेली होती। गाडीवर लॉक केली तर निघून गेली। त्यानंतर त्याने परत आली तर त्यांना ती गाडी दिसली नाही। मग दिनांक त्याने इकडे तिकडे नातेवाईकांना विचारलं, सगळे विचारलं की गाडी कुठे आहे का सर्व। मग 10 तारखेला ती आली आणि आपल्याला सांगितलं का सगळं गाडी दिली आहे। आपण तात्काळ आपण गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। 10 तारखेला आपल्याला याच्यामध्ये आपल्या एरियामध्ये एक ट्रिपल सीटवरती स्प्लेंडरवरती 3 लोक आपल्याला भेटले, 3 मुलं भेटली। त्यामध्ये 1 20 वर्षाचा होता आणि 2 ज्युनियर होते। तर त्यांना आपण हटकलं आणि त्यांना विचारलं की बाबा ही गाडी कोणाची काय पेपर कागदपत्र दाखवा। तसे निष्पन्न झालं की सदरची गाडी जी होती स्प्लेंडर गाडी ही हुडकेश्वरमध्ये चोरी झालेली गाडी होती। मग आम्ही त्यांना त्यांचं अजून विचारलं तर अजून त्याने काय सांगितलं। मग आपण त्यांना जो त्याच्यामध्ये एक जो ॲडल्ट होता म्हणजे 21 वर्षाचा जो मुलगा होता त्याला आपण त्यामध्ये पूर्ण केले आणि तपास त्याचा अरेस्ट केली त्यामध्ये आणि 2 लोकांना आपण ताब्यात घेऊन त्यांना इकडे त्यांची विचारपूस केली आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की अजून त्याने ही गाडी तर आहे हुडकेश्वर झाली आणि एक दुसरी गाडी जी त्याने शहा फर्निचरची आपली फिर्यादीची गाडी ती पण त्याने चोरली होती शहा फर्निचर जवळून आणि त्यानंतर अजून 5 गाड्या इतर ठिकाणी इकडे इंटर पोलिशनच्या हद्दीतून त्याने चोरली होती। असे एकूण त्याने 7 गाड्यांचा आम्हाला पूर्ण खुलासा दिला होता। कैमरा पर्सन माइकल के साथ अभिषेक पांसे, BC News नागपुर।